महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जीवनपट आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर महानायक वसंत तू वसंतराव नायकांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. यशवंतरावांचा विश्वास वसंतरावांनी सार्थ ठरवला आणि सलग 11.5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एक मजबूत विकासशील महाराष्ट्राची उभारणी केली. शेतकऱ्यांविषयी तळमळ, गोरगरिबांबद्दल आस्था आणि राजकारणातील सकारात्मक दृष्टी यामुळे ते इतकी वर्ष महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकले. त्यांचा हाच सगळा राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर आणण्याचा विडा दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी उचललाय. वसंतराव नायकांची भूमिका चिन्मय करत असून ही भूमिका आपण जगलो असल्याचं चिन्मयचं म्हणणं आहे. जेव्हा ही मला पहिल्यांदा भूमिका ऐकवण्यात आली तेव्हा मला पहिलं तर एक खेद बारीकसा असं वाटलं की जो माणूस महाराष्ट्रासाठी इतका मोठा आहे त्याच्याबद्दल मलाच फार कमी माहिती तेव्हा होती जेव्हा मी ही फिल्म करायला सुरुवात केली. तर हा फिल्म ही फिल्म एक पिक्चर आहेच, एक चित्रपट आहेच, पण त्याहीपेक्षा महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाचं एक डॉक्युमेंटेशन आहे आणि ते प्रचंड ऑथेंटिक करण्याचा प्रयत्न आमच्या परिणामी केला. सिनेमात चिन्मय हुबेहूब वसंतराव नायकांच्या भूमिकेत दिसला असून त्याचा हा मेकअप प्रमोद पेंबिरीकर यांनी डिझाईन केलाय. रोज हा मेकअप करताना तारेवरची कसरत चिन्मयला करावी लागायची. आम्ही पहिल्यांदा लुक टेस्ट केली होती तेव्हा 6 तास लागले होते मेकअप करायला आणि तेव्हा मी थोडासा धास्तावलो होतो की जर एवढा वेळ मेकअप करायला लागला तर आपण पिक्चर कधी शूट करणार. पण जसजशी त्या ते 4 तास मेकअप करायला लागायचे त्यामुळे 3.5-4 तास एका खुर्चीत एका जागी बसणं आणि तो मेकअप करून घेणं वॉज अ चॅलेंज. सिनेमाचा प्रोमो बघून सिनेमाबद्दल नक्कीच उत्सुकता वाढली आहे. निशा परुळेकर, रवी पटवर्धन, भारत गणेशपुरे, प्रकाश धोत्रे अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात बघायला मिळणार आहे. रानोमाळ फिरणाऱ्या तांड्यांचा नायक महाराष्ट्राचा नायक होताना घडलेल्या घटना तसंच मुख्यमंत्री म्हणून केलेल्या विकास कार्याची माहिती देणारा महानायक वसंत तू हा सिनेमा आहे. हा सिनेमा रसिकांना आवडेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केलाय. कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.